सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2,30,000 रुपये किमतीची हातबट्टीची दारू आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री नगर येथील ताशकंद चौकात व्यक्तींसाठी पिवळ्या रंगाची पाठीमागील बाजूस बंदिस्त असलेली रिक्षा जात असताना दिसल्याने तिला ताब्यात घेऊन रिक्षाच्या पाठीमागील धडपडून भात पाहिला असता रिक्षात एकूण 6 रबरी ट्यूब आणि दोन्ही बाजूची तोंड दोरीने बांधलेली प्रत्येक ट्यूब मध्ये 100 लिटर प्रमाणे एकूण 600 लिटर 30,000 रुपये किमतीची हातबट्टी दारू रिक्षा किंमत एकूण 2,30,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत रिक्षा चालक आनंद शिवाजी चव्हाण वय 24 राहणार चिंतामणी नगर मुळेगाव तांडा याला अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, प्रीती टिपरे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, सहाय्यक फौजदार उद्धव घोडके, अंबादास राठोड, तांबोळी, अरेनवरू पोलीस कॉन्स्टेबल जाधव, बडुरे, काळजे, जाधव, सुर्वे यांच्या पथकाने पार पडली.